ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या शहाड परिसरातील सेंचुरी रिऑन कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू तर 6 कामगार जखमी झाले होते. आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सेंचुरी रिऑन कंपनी प्रशासन, टँकर चालक, मालक आणि इतर व्यक्तींना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी कलम 285, 304, 286 आणि 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. कालच्या सेंचुरी रिऑन कंपनीच्या स्फोटाच्या घटनेबद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संदर्भात भादावी 385, 304, 286, 34 अन्वय गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनी प्राप्त तक्रारीनुसार कंपनीचं प्रशासन व टँकर चालक मालक यांच्या विरुद्ध आणि इतर लोकांच्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आलेला आहे. स्फोटचं कारण काय? स्फोटाचा आता टेक्निकल एक्सपर्ट त्या जागेवर येतील, त्या घटनास्थळी पाहणी करतील, तपासादरम्यान काही सॅम्पल्स ताब्यात घेतलेले त्याची सगळी पडताळणी होईल आणि त्यानंतर ते एक्झॅक्ट रिझन कळेल नक्की कशामुळे झालं आहे. 4 मृत आणि 6 जखमी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान स्फोटाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्फोटाचं खरं कारण पुढे येणार आहे. तपासानंतर पोलीस कोणाकोणाला अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे करत आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.